विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदर बाजार आणि फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 9,69,000 रोकड पोलिसांनी जप्त केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी 10 ठिकाणी तपासणी नाके उभारले आहेत. याशिवाय 21 भरारी पथकं देखील नियुक्त केली आहेत. शहरातून संशयितरित्या फिरणाऱ्या वाहनांसह व्यक्तींवर या पथकांची नजर आहे. पोलिसांनी खबऱ्यांनाही कामाला लावलं आहे. फौजदार चावडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं सेवासदन शाळेजवळ दुचाकीवरून 5 लाख रुपयांची रोकड घेऊन जात असताना एकाला पकडलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वाखाली जप्त केलेली रोकड भरारी पथकाच्या ताब्यात देण्यात आली. दुसरीकडे सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं देखील डफरीन चौक परिसरात 2 ठिकाणांहून जवळपास 4.5 लाख रुपयांची रोकड जप्त केली. डफरीन चौक परिसरातून सदर बाजार पोलिसांनी एका ठिकाणाहून 3,08,400 रुपये तर दुसऱ्या ठिकाणाहून 1,60,800 रुपयांची रोकड जप्त केली. ही रोकड भरारी पथकाच्या स्वाधीन करण्यात आली. निवडणूक काळात 50,000 अधिक रोकड जवळ बाळगता येत नाही. त्याहून अधिक रक्कम असल्यास त्याचा हिशोब द्यावा लागतो. सदर बाजार पोलिसांनी पकडलेल्या 2 व्यक्ती विशेष म्हणजे ही रोकड घेऊन पायी जात होत्या. तर फौजदार चौडी पोलिसांनी सेवासदन शाळेजवळ पकडलेली रोकड एक दुचाकीस्वार दुचाकीवरून घेऊन जात होता हेही विशेष. यासंबंधी चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.